ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठरा अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजचा व्हिडिओच घ्यायच्या पाठीमागचं जे कारण असं आहे की शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा पाण्या पाण्याचा व्यवस्थापन आले पिकाला सध्या आता कसं करायचं शेतकरी मित्रांनो आता पाला बसण्याच्या कंडिशनमध्ये आले पीक आहे म्हणजे बसत असंच आहे आणि आले पीक आता हे सुप्तावस्थेत गेलं आहे आता काही मुळ्याचा वा मुळ्याची वाढ वगैरे काही आता होणार नाही आणि आल्याचं जर्मिनेशनही काही होणार नाही तर पाण्याचं नियोजन करत असताना आपल्याला सगळ्यात मुख्य गोष्ट अशी लक्षात घ्या की आपले जे दोन तालुके आहेत सिल्लोड फुलंब्री सिल्लोडमध्येही पाण्याचं बरेचशी कंडिशन वाईट आहे आणि फुलंबरीमध्ये त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी माल खराब झाला ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी माल पाण्यापासून वाढत आहे तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची मोटर तीस ते चाळीस मिनटं चालती किंवा एक तास चालते तर एक तास रोजची चालते तर आपण नियोजन कसं करायला पाहिजे आणि काही शेतकरी तर टँकरच्या भरविवरच आदरक चालवत आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाच सहा टँकर टाकून चारशे ते पाचशे रुपये प्रति टँकरचं त्यांनी भाडं समजा देऊन आणि ते टँकरचा उपयोग करून ते अद्रक जग ज जगवत आहे जेणेकरून की त्यांना आता रेट भेट मिळेल बा मला असं वाटतं की टँकरवर आले जा झोपल्यापेक्षा त्यांनी ते आले काढून टाकेल फायदेशीर कारण का की त्याचं कारण एक असं आहे शेतकरी मित्रांनो की तुमचा जो पूर्ण प्रॉफिट तो पूर्ण प्रॉफिट पाण्यामध्ये चाललं जाईल एक महिना जर तुम्ही अद्रक ठेवली आणि एका महिन्यामध्ये जर तुम्हाला दर तिसऱ्या दिवशी तीन हजार रुपयेपर्यंत जर खर्च आला तर पंधरा दिवसाचे तुम्हाला तुमचे जर तीस पस्तीस ते तीस हजार दहा दिवसाचे आणि हे म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये तुमचा पाण्यातच चालल्या जाणार आहे शेतकरी मित्रांनो आणि जे तुमचं प्रॉफिट आहे ते पूर्ण पाण्यात चालल्या जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी असं सांगू शकतो की बा पन्नास टक्के माल तुम्ही काढून टाका पन्नास टक्के माल थुम्ह तुम्ही जागवा वाचू जोपर्यंत तुमच्या तुमच्यापासून तुमच्या जोपर्यंत जगवेल पाणी आहे तोपर्यंत जगवा आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो हत्यातून किती समजा आता दोन दिवस दोन दि दोन दिवस म्हणजे दोन एक रात एक दिवस एक रात एक दिवस नंतर जर तुम्ही दोन घंटेही जर मोटर चालवली आले पिकावर तर सफिसियंट आहे एक फुटाचं ठिबक असतं एक फुटाचं ठिबक एका तासाला चार एक ड्रिप एका तासाला चार लिटरपर्यंत पाणी देत असतं शेतकरी मित्रांनो साडेतीन ते चार लिटर तर दोन तास जर मोटर चालली जेमतेम तर प्लॉट आपला सफिसियंट आहे सफिसियंट ओलावा आपल्या जमिनीत निर्माण होतो आणि पाणी देत असताना काळजी काशी घ्या एक सकाळच्या वेळेस पाणी द्या आणि किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी द्या नाहीतर मग रात्रीच्या वेळेस पाणी द्या दुपारच्या वेळेस शक्यतो पाणी देणं टाळावं कारण का की बाष्पभवन हे वीस टक्केपर्यंत पाण्याचं बाष्पभवन होतं कारण की दुपारच्या टायमात टेम्परेचरही खूप असतं रात्रीच्या वेळेस जर पाणी दिलं तर रात्रीच्या वेळेस असं होतं जमीन पान होते दड पडतं त्याच्यामध्ये ओलावा हा वाढतो स साधारण वीस ते तीस टक्के ओलावा हा अपेक्षित पाण्यापेक्षा सोडलेल्या पाण्यापेक्षा जास्त वाढतो आणि त्याच्यामुळं काय होतं की रात्रीच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस न देता रात्रीच्या वेळेस द्या किंवा संध्याकाळच्या वेळेस द्या दोन वेळेस जर तुम्ही पाणी जर दिलं तर चांगलं होईल आणि पाणी देताना काय करा की दोन तास हे दोन दिवस साड किंवा ज्याच्याकडं थोडं पाणी शिल्लक असेल तर त्यांनी एक तास शिल्लक चालवा त्याचा काही प्रॉब्लेम नाही शेतकरी मित्रांनो आणि पाणी जर देत असाल तर पाणी ड्रिपच ड्रिप बघून घ्या कारण की वॉटर सोलबल देऊ देऊ आपण ड्रिप चॉकअप झालेला असतात फॉस्फरिक ॲसिड असेल तर दोन एक लिटर एक फॉस्फरिक ॲसिड सोडून द्या जेणेकरून आपले जे, जे ड्रिप असेल ते चॉकअप होणार नाही आणि ते क्लिअर होऊन जातील आणि पाणी हे आपल्या प्रत्येक ठिकाणी आपलं पाणी हे व्यवस्थित पडेल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन हे म्हणजे सध्या कंडिशन तर वाईट आहेच काही शेतकरी म्हणजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करावं ते सांगा आता काही ठिकाणी काय म्हणतात की आमचं दीड तास आपलं सॉरी तीस मिनटं किंवा चाळीस मिनटं रोजची डेली मोटर चालते तर मग आम्ही कसं नियोजन करावं चाळीस मिनटं जर रोजची मोटर चालत असेल तर त्यांनी काय करावं शेतकरी मित्रांनो तीन दिवसा एकशे वीस मिनटं मोटर चालेल त्यांची तर त्या हिशोबाने त्यांनी प्लॅनिंग करावी कारण की जेणेकरून आणि जो पाला आहे शेतकरी मित्रांनो तो पाला बेडवर टाका नळीवर डायरेक्ट नळीवर पाला टाका श शेतकरी मित्रांनो आणि तो पाला हवेनं उडून जाऊ नये म्हणून काय करा थोडी मातीची भर द्या नॉर्मल आपली की जेणेकरून तो पाला उडणार नाही आणि आपला ओलावा हा टिकून राहील आणि आपल्याला जोपर्यंत आपलं मार्केट स्टेबल आहे किंवा वाढल्याच्यानंतर आपल्याला जो अपेक्षित भाव आला त्या भावात मग आपल्याला देण्यास आपण मोकळे येऊ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या शेतकर 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 पाण्याचंच जास्त मेजर कंडिशन आहे आणि पाण्यामुळंच आद्रक ही निघत आहे ज्या शेतकऱ्यांना ठेवायची इच्छा आहे पण पाण्याची कमतरता आहे तर त्यांनी व्यवस्थित नियोजन करा टँकरच्या भरोशावर आद्रक ठेवू नका शेतकरी मित्रांनो उगाच खर्चात गेल्यापेक्षा माल काढून टाकेल फायदेशीर राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद